वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप कडक असा उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या या कडक दिवसांमध्ये काय बनवावे आणि काय खावे हा एक आपल्यासमोर मोठा प्रश्नच पडतो. ग्रामीण भागांमध्ये हा प्रश्न अधिक जाणवतो. शहरी भागांमध्ये खूप सारे पर्याय उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागामध्ये खूप सारे पर्याय उपलब्ध नसतात. अगदी लिमिटेड जे आहेत त्यामध्येच आपल्याला सर्व काही मॅनेज करावे लागते. आणि ग्रामीण भागामध्ये उन्हाळाही खूप जाणवतो किंवा ऊनही खूप जास्त जाणवते. मी तुम्हाला उन्हाळ्याबद्दल का सांगत आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण आपल्या आहाराचा आणि उन्हाचा खूप जवळचा संबंध असतो. अशाच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय सात्विक अशी मी साधे सिंपल जेवण बनवलेले आहे. यामध्ये मी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुगाची आमटी बनवली आहे खोबरं घालून. चला तर मग मुगाच्या आमटीची रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात. या ठिकाणी मी हिरवे मूग घेतले आहेत एक वाटी भरून. हे मूग मी कुकरमध्ये टाकून घेतले आहेत. दोन वेळा छान स्वच्छ निवडून धुवून घेतले आहेत आणि नंतर ते पाण्यामध्ये मी घातले आहेत. आपल्याला हे मूग भाजायचे नाही. हे मूग आपल्याला कच्चे जे आहेत ते कच्चेच मूग शिजवून घ्यायचे आहेत. साधारणपणे मूग शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. जेवढे आपण मूग घातले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचे आहे आणि छोटासा चिंचेचा तुकडा टाकायचा आहे. त्यानंतर मसाला मी काढून घेतला आहे. मसाल्यामध्ये मध्ये एक कांदा भाजून घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि खूप सारं हिरवं म्हणजे ताजं जे खोबरं आहे नारळ फोडून घेतलेलं ते ताजं खोबरं थोडंसं त्याला भाजून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे. मुठभर कोथिंबीर टाकली आहे. छानपैकी याला मिक्सरमधून काढून घेतले आहे आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातले आहे. कुकरला मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. मूग छानपैकी शिजले गेले आहेत. मूग शिजण्यासाठी साधारणपणे 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्याव्या लागतात. मूग छान खमंग असे शिजले की मुगाचा वासही खूप छान येतो. गॅसवरती आता तेल खूप छान असे गरम झाले आहे. या गरम गरम तेलामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या किंवा कट केलेलं लसूण ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरातील जे साठवणीचा जो मसाला आहे तो टाकायचा आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 1/2 कट केलेला जो टोमॅटो आहे तो टाकायचा आहे. टोमॅटो हा ऑप्शनल आहे. जर तुमची इच्छा असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरीही चालतो. त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते टाकायचं आहे. खूप वाटणामध्ये मी खूप सारे खोबरे वापरले होते, ओले खोबरे, कांदा, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर, एवढंच आपण या वाटणामध्ये ॲड केलं होतं. आता हे वाटण आपल्याला 3 ते 4 मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती साधारणपणे 3 ते 4 मिनिट आपल्याला हे वाटण खमंग असे परतून घ्यायचे आहे. वाटण परतत असतानाच खूप छान असा वास येतो. वाटणाला खूप छान असे खमंग तेल सुटले जाते. ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला या टेस्ट खूप छान येते किंवा आमटीला खूप छान टेस्ट अशी येते. आणि आपण हिरवे मूग वापरत आहोत. हे उन्हाळ्यामध्ये हिरवे मूग खाल्ल्याचा खूप फायदा होतो. पचायलाही खूप सोपे राहतात आणि भाजीही खूप टेस्टी होते. वाटण खूप छान परतले गेले आहे. खूप छान याला तेल सुटले आहे. आता आपल्याला यामध्ये उकडून घेतलेले किंवा शिजून घेतलेले जे मूग आहेत ते टाकायचे आहेत. शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढे आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. हवे तेवढे गरम पाणी ॲड केल्यानंतर एकदा मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे. सर्व भाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला याला छानपैकी 5 ते 6 मिनिटाची एक उकळी काढून घ्यायची आहे. ही आमटी खायला खरंच खूप 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 टेस्टी होते. अतिशय साधी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे. 5 मिनिटाची आपल्याला याला एक दणदणीत उकळी काढायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस जो आहे तो स्लो करून परत 2 ते 3 मिनिटाची उकळी काढून घ्यायची आहे. आता आपली आमटी खूप छान अशी झाली आहे. खाताना तर तुम्ही पाहतालच आमटी कशी आहे, पण खूप छान आणि खूप खमंग अशी आमटी होते. आरामात माणूस 2 भाकरी यासोबत निश्चितच खातो. आता आमटीसोबत आपण ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. ज्वारीची भाकरी मी अगदी तवा भरून बनवते आणि खूप छान भाकरी ही शेकूनही घेते. भाकरी बनून होईपर्यंत आमटी आपली खूप छान अशी सेट झाली आहे. तुम्ही पाहू शकता आता आमटीला किती छान असा लुक आलेला आहे. वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता आपली आमटी सर्व करण्यासाठी तयार आहे, पण जरा थांबा, आपण यासोबत थोडंसं ताक बनवून घेणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूध अगदी पटकन खराब होते, त्यामुळे जेव्हा दूध आपण 2 वेळा तापून थंड करू आणि जे काही दूध शिल्लक राहील त्याचे लगेच आपल्याला दही लावून घ्यायचे आहे. दही आपल्याला दिवसभरात जेवढे संपेल तेवढे संपवायचे आहे आणि जे काही राहिलेले दही आहे त्याचे आपल्याला लगेच ताक करून घ्यायचे आहे. असेच माझ्याकडे थोडेसे दही शिल्लक होते. साधारणपणे 2 वाट्या दही शिल्लक असेल, त्यामध्ये मी 2 वाट्या थंड माठातले पाणी टाकले आहे आणि 2 मिनिटाला रवीच्या साहाय्याने
हलवून घेत आहे. अगदी 2 मिनिटामध्ये आपले डब्बा भरून दही तयार होते. दूधही खराब होत नाही आणि दही आणि जी ताकाची कमी आहे तीही आपल्याला उन्हाळ्यामध्ये जाणवत नाही. दूध खराब होण्याच्या अगोदरच त्यामध्ये विरजण टाकून द्यायचे, म्हणजे आपले दूध पटकन खराबही होत नाही आणि सर्व घटक जे आहेत उन्हाळ्यासाठी आवश्यक ते आपल्याला मिळतात. चला तर मग आता सर्व्ह करूयात. या ठिकाणी मी एका वाटीमध्ये थोडेसे चिमूटभर मीठ टाकून घेतले आहे. यामध्ये आपल्याला दही सॉरी ताक टाकून घ्यायचे आहे. आत्ता जे आपण बनवले आहे घट्टसर असे पांढरे शुभ्र खमंग ताक बनून तयार आहे. सर्वात अगोदर मी ताक सर्व्ह केले आहे कारण मिठामध्ये ते विरघळले आणि थोडेसे सेट झाले की मग त्याची टेस्ट खूप छान येते. आता आपण आमटी सर्व्ह करत आहोत. आता तुम्ही पाहू शकता आमटीचा कलर किती सुंदर आलेला आहे. खूप छान आणि खूप खमंग असे हे जेवण लागते. अतिशय साधे सिंपल सोपे आणि पचायला खूप हलके आणि खूप टेस्टी असे हे जेवण बनले जाते. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपला सर्व स्वयंपाक तयार होतो. आमटी बनवून घेतली तेव्हाच एका बाजूला मी भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि दुसऱ्या गॅसवरती थोडासा भात टाकला होता. आणि सुकी जी भाजी आहे ती मला माझ्या बहिणीने दिली होती. आम्ही एकजण पातळ भाजी बनवतो आणि एकजण सुकी भाजी बनवतो, म्हणजे तिलाही खूप त्रास होत नाही कारण तिलाही ड्युटी असते आणि स्वयंपाक खूप पटकन असा आवरला जातो. चला तर मग आजची साधी सोपी सिंपल अशी ही जी थाळी आहे जेवणाची, हे जेवण सकाळच्या हे सकाळचं जेवण आहे. सकाळच्या जेवणामध्ये आम्ही हे बनवलं होतं. हां, आता मी तुम्हाला सांगते की मी या हिमूक शिजताना मी यामध्ये चिंच का टाकली होती. तर ही आमटी लवकर खराब होऊ नये म्हणून मी यामध्ये चिंच टाकली होती. अशा पद्धतीने आमटी बनवल्यानंतर ती पटकन खराब होत नाही. अगदी 24 तास जरी म्हटले तरीही आमटी टिकते. तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये अशा साध्या सिंपल रेसिपी ज्या आहेत त्या ट्राय करून पाहत जा. अतिशय सोप्या पद्धतीने होतात, खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप काही मसालेदार अशा नसतात, त्यामुळे पचायला अगदी सहज पसल्या जातात. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.